गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल दिला होता। या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे। त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला कुठलाही धोका नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे। त्यामुळे सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला मोठा धक्का बसलाय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। विशेष म्हणजे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची बैठक बोलावली होती। मात्र या बैठकीआधीच पासलकर यांनी राजीनामा दिला आहे। राजीनामा देताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महेश पासलकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। महेश पासलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। मात्र हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे।